सातारा जिल्ह्यातील 8 बाजार समितीचे आज निवडणूक होताना पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यातल्या या 8 बाजार समितीच्या यंत्रणांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे। जवळपास सातारा जिल्ह्यामध्ये 101 केंद्रांवरती 27,362 मतदान आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। या सगळ्या 8 मतदारसंघांमधील सगळ्यात महत्त्वाचे 2 या ठिकाणचे बाजार समित्यांचे निवडणुका ह्या महत्त्वाच्या मानल्या जातात, त्या म्हणजे एक पाटण आणि त्याचबरोबर सातारा। पाटण त्याचं कारणही आहे, ते म्हणजे शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांचा हा मतदारसंघ पाटण आहे आणि त्यांच्या विरोधात सरळ लढत ही जी होणार आहे ती राष्ट्रवादीचे सत्यजित यांच्यासोबत यांच्या गटासोबत। आणि ह्या सगळ्या निवडणुकीबरोबर साताऱ्यातले जी काही बाजार समिती आहे त्या बाजार समितीसाठी शिवेंद्रराजे भोसलेंचा गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची थेट लढत होताना पाहायला मिळते। यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळं ही एक लढत साताऱ्यासाठी एक महत्त्वाची मानली जाते। एकंदरीतच या सातारा जिल्ह्यातील जी काही मतदान होताना पाहायला मिळते ती सर्वत्र शांततेत असलं तरी साताऱ्यामधला या मतदारसंघावरती काही काळ थोडंसं तणावाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं। त्याचं कारण खुद्द सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे या मतदान केंद्राच्या बाहेर जवळपास तासभर थांबले होते आणि यालाच ऑब्जेक्शन इथल्या काही लोकांनी घेतल्यामुळं या परिसरामध्ये काही काळ वातावरण संतप्त होत चाललं होतं, त्यामुळं पोलिसांना एक मोठा फौजफाटा या ठिकाणी आणावा लागला आणि इथलं वातावरण सुरळीत करावं लागलं। मात्र या तणावाच्या वातावरणानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले हे या ठिकाणाहून गेलेले आहेत। मात्र एकंदरीतच या 2 मतदारांसह साताऱ्यातल्या बाकीच्या उर्वरित मतदारसंघ केंद्रांवरतीही आत्ता शांततेत मतदान होताना पाहायला मिळत आहे। आता खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी जरी मिक्स सगळं पाहायला मिळत असलं तरी काही ठिकाणी सरळ लढती ह्या भाजप विरोधात महाविकास आघाडी असं एकंदरीत पाहायला मिळणार आहे। राहुल तपासे, ABP माझा, सातारा। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।